कोटा आहे, माझ्या ग्राम संघटनेचे नाव सरस्वती ग्राम संघटन आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत या प्रकल्पामध्ये एल जी या ग्रुपला मी ह्या कोठा या गावात काम करत आहे। तर ह्या प्लॉटमध्ये आम्ही सोयाबीन लावण्याचा विचार केला। तर सोयाबीन लावताच्या आधी आम्ही सोयाबीनला 20 प्रक्रिया कोणत्या पद्धतीने केली, तर आयसोबियम पीएसबी आणि ट्रायकोडर्मा हे औषधी लावून यांची आम्ही 20 प्रक्रिया केली। 20 प्रक्रिया केल्याच्यानंतर पेरणी केली। पेरणी केल्याच्यानंतर झाड चांगल्या प्रकारचे उगवलं गेलं। उगवल्या गेल्याच्यानंतर आम्ही त्यांना लगेच 10 दिवसांनी यांना आम्ही म्हणजे जैविक प्रमाणे या शेतामध्ये आम्ही जीवामृत ड्रिंकिंग प्रमाणे देण्यात आलं। त्याच्यानंतर पुन्हा 30 दिवसाच्या अंतरावर आम्ही या सोयाबीनच्या पिकावर कीटकनाशक यावं नाही म्हणून जैविक पद्धतीने आम्ही दशपर्णीची फवारणी केली। त्यानंतर 15 दिवसाच्या कालावधीमध्ये नंतर पुन्हा आम्ही याच्यावर निंबोडी अर्कची फवारणी केली। त्याच्यानंतर 40 दिवसाच्या आत गांडूळ खत आम्ही या सोयाबीनला पेरणी केली। पेरणी केल्यानंतर आम्हाला काही एवढं काही किडीचं प्रमाण काही आढळलं नाही। त्याच्यानंतर जे फकडीचं जो प्रमाण येत होतं त्याच्यासाठी आम्ही फेरमॅन ट्रॉपचा वापर केला। काही येणारे फकडीचं हे अवस्था या पिकावर न राहता या फेरमॅन ट्रॉपमध्ये जर अटकल्या गेलं आणि त्याच्यामध्ये किडीचा प्रादुर्भाव याच्यामध्ये जर झालं तर हे पिकावरले एक रोग किंवा प्रतिकारशक्ती कमी होण्यासाठी एक फेरमॅन ट्रॉपचा आम्ही वापर केला। त्यानंतर पीक शुद्ध झालं। पीक शुद्ध झाल्याच्यानंतर आम्ही याचा वापर केला। पीक वाढत गेलं, वाढत गेल्याच्यानंतर आम्ही पांढरी माशी आली। पांढरी माशी याच्या आधीच आम्ही त्याचा निर्णय घेतला का येण्याच्या पिकावर येण्याच्या आधीच आपण पिवळे चिकट सापडे लावले पाहिजे। याच्यावर समजा मावा तुडतुडे पांढरी माशीचं जो प्रमाण पिकावर न येता आकर्षित त्याला चिकटावा राहतो, याच्यावर आकर्षित होऊन याच्यावर चिपकल्या जातो, मार आपला निरोगी राहतो, याच्यासाठी आहे सोयाबीन दिसते। त्याच्यानंतर आम्ही याच्यावर वेजडी कंपोस्टची फवारणी केली। फवारणी केल्याच्यानंतर झाडाला पिका म्हणजे शेंगाची संख्या खूप चांगल्या प्रमाणात दिसून राहिली आणि याच्यामध्ये दाण्याचं पण प्रमाण म्हणजे छोटे छोटे बारीक बारीक दाणे पण या शेंगेमध्ये आलेले आहे। त्याच्यानंतर पिकाला तूर पेरली सोयाबीनमध्ये, तर पीक तूर पेरल्याच्यानंतर आम्ही 25 ते 30 दिवसानं पहिली छाटणी तुरीची केली। त्याच्यानंतर डबल छाटणी 40 दिवसांनी केली, म्हणजे तुरीच्या पिकाला पीक निघेपर्यंत 2 वेळा छाटणी जर केली तर ते तुरीचं झाड फलरले जाते आणि तूर फलरल्यानंतर समजा त्याला उत्पन्नात वाढ होते। याच्यासाठी आपण तुरीची फवारणी 2 वेळा करायला पाहिजे। छाटणी करताना आपण कसं ते म्हणजे क्लटर भेटते, क्लटरनं ते छाटणी करायला पाहिजे म्हणजे ते झाड फैलून जात आहे। गेल्याच्यानंतर समजा आपल्याला कसं काय उभं न दिसता गोल झाडाची संख्या हे होते आणि दाणे चांगले भरते आणि प्रतिकारशक्ती ते रोग कीडकनाशकही येत नाही। अशाच प्रमाणे सोयाबीनच्या अशा पद्धतीने याचा वापर करतो आणि अशाच पद्धतीने जैविक पद्धतीने पीक घेऊन सनीने या पिकाला भाव पण चांगला मिळतो। आणि म्हणजे कसं आहे का जैविकचं शेत आहे, याच्यामध्ये शेणखताचा वापर आहे, फक्त कीटकनाशकाचा वापर कमी आहे, याच्यामुळे हे शेत अशा पद्धतीचा हा वापर करतो। हे जैविकच्या प्लॉटवर हे असे शेंगाचं प्रमाण जास्त प्रमाणात